Dear student, previous class I will study the similar triangles. Then we have to study the similar triangles. There are four types of test. First test is angle test. Second test is side test. Third test is side test. We have to study the theorem of area of similar triangle. आता एरिया ऑफ सिंगुलर ट्रायंगलच्या संदर्भात आपण या अगोदर काही कन्सेप्ट बघितलेले होते. आता एरिया ऑफ टू ट्रायंगल्स हा कसा असेल की द एरिया ऑफ टू ट्रायंगल्स सिमिलर हेड टू ट्रायंगल्स आर सिमिलर द रेशियो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशियो ऑफ द स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय की दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्याच्या बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात असतात असं आपले थोडक्यात म्हणते. आता या ठिकाणी पहा ट्रायंगल एबीसी मध्ये AD परपेंडिक्युलर BCA ही ट्रायंगल PQR मध्ये PS परपेंडिक्युलर QR आहे. आता आपल्याला दिलेलं काय एरिया ऑफ ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR दिलेलं आहे आपल्याला. या ठिकाणी सेगमेंट AD परपेंडिक्युलर सेगमेंट BC अँड सेगमेंट PS परपेंडिक्युलर सेगमेंट QR. आता आपल्याला प्रूव काय करायचंय, साध्य आपलं असेल की एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR हा त्याचा रेशियो आहे इज इक्वल टू AB square divided by PQ square by corresponding side and BC square divided by QR square is equal to AC square divided by PR square. Now, we have to prove that. The ratios of areas of two triangles, which area of triangle ABC divided by area of triangle PQR, is equal to the product of their bases and corresponding side. Now, we have to prove that. Area of triangle ABC divided by area of triangle PQR is equal to BC गुणिले AD divided by PR गुणिले PS. आता या ठिकाणी BC भागिले PR AD भागिले PS सेपरेशन केलं तर त्याला इक्वेशन नंबर 1 दिला. आता या ठिकाणी दोन ट्रायंगल झाले, ही ट्रायंगल EBD आणि ट्रायंगल PQS. आता अँगल B हा अँगल Q शी अँगल Q शी इक्वल आहे. इक्वल म्हणजे काय कॉम्पोनंट आहे. मग या ठिकाणी एडीपी आणि पीएसक्यू हे ईच अँगल इज राईट अँगल, म्हणजे प्रत्येकी किती अंशाचं माप आहे त्याचं 90 अंशाचं माप आहे. म्हणून अँगल बी कॉम्पोनंट अँगल क्यू, अँगल एडीपी कॉम्पोनंट अँगल पीएसक्यू. या ठिकाणी ट्रायंगल एबीडी सिमिलर ट्रायंगल पीक्यूएस याला वाय तर अँगल सिमिलरिटी टेस्ट. या दोन या टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्याच्या साईड साईड प्रोपोर्शन असतात. आपल्याला माहिती की एडी कॅप एडी डिवाइडेड बाय पीएस, एडी डिवाइडेड बाय पीएस इज इक्वल टू एबी डिवाइडेड बाय पीक्यू. आता हे इक्वेशन नंबर 2 वा द साइड साइड प्रोपोर्शन, कारण काय की दोन ट्रायंगल हे आपण आता या ठिकाणी सिमिलर दाखवले आहे. मग परंतु आपल्याला माहिती एबी डिवाइडेड बाय पीक्यू बरोबर बीसी डिवाइडेड बाय क्यूआर बरोबर एसी डिवाइडेड बाय पीआर असं का म्हटलं, तर आपल्याला ऑलरेडी दिलेले गिवन मध्ये की एबीसी सिमिलर ट्रायंगल पीक्यूआर म्हणून त्याच्या साइड कशा येतात प्रोपोर्शन मध्ये, तर म्हणून एबीसी सिमिलर ट्रायंगल पीक्यूआर गिवन आपल्याला दिलेले आहे. इक्वेशन नंबर 3 फॉर्म इक्वेशन 1 2 अँड 3 एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल टू आपण या ठिकाणी पाहिलेले बीसी डिवाइडेड बाय पीआर मल्टीप्लाय बाय एडी डिवाइडेड बाय पीएस. आता एडी डिवाइडेड बाय पीएस च्या ऐवजी आपण काय लिहू शकणार, एबी डिवाइडेड बाय पीक्यू लिहू शकणार किंवा बीसी डिवाइडेड बाय क्यूआर लिहू शकणार. फॉर्म इक्वेशन 3 वरून मग बीसी डिवाइडेड बाय क्यू आर लिहिलं तर बीसी स्क्वेअर डिवाइडेड बाय क्यू आर स्क्वेअर येणार. मग परंतु बीसी डिवाइडेड बाय क्यू आर बरोबर काय, एबी डिवाइडेड बाय पीक्यू आहे किंवा बीसी डिवाइडेड बाय पी आर आहे. म्हणून फ्रॉम इक्वेशन 1 2 3 म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यू आर इज इक्वल टू एबी स्क्वेअर डिवाइडेड बाय पीक्यू स्क्वेअर इज इक्वल टू बीसी स्क्वेअर डिवाइडेड बाय क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू एसी स्क्वेअर डिवाइडेड बाय पी आर स्क्वेअर. म्हणजे आपल्याला असं म्हणते की व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर the ratio of the areas of these two triangles is equal to the ratio of the square of the corresponding sides. Okay.